माझा पुरस्कार हा माझा नसून माझ्या काळ्या आईचा आहे. तिच्यामुळेच मी आज पद्मश्रीपर्यंत पोहोचले असं सांगतानाच प्रत्येक गावात बीज बँक होऊन विषमुक्ती शेती निर्माण व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात. आज राजूर येथे माझा झालेला सत्कार माझ्या दृष्टीने मायेचा आहे, तो मी विसरू शकणार नाही असे भावोद्गार पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी राजूर येथे बोलताना काढले. आदिवासी उन्नती सेवा संस्था, आदिवासी विकास परिषद, पेसा सरपंच परिषद यांच्या वतीने बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृती कार्यक्रमाचे औचित्य साधून पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपरे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ममताबाई भांगरे, राज्यपाल पुरस्कार प्राप्त महेश धिंदळे, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त गंगाराम धिंदळे व पशुवैद्यकीय परीक्षेत भारतात प्रथम आलेला सुनील जाधव यांना माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं. सकाळी 9 वाजता जीपमधून पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा पारंपरिक वाद्य निनादात आदिवासी उन्नती संस्थेच्या विद्यार्थी पालक संस्थेच्या मंडळाने भव्य मिरवणूक काढली. कोंबण नृत्य व पारंपरिक आदिवासी नृत्याची गाण्यांची बरसात करत राजूर बाजारपेठेत मुख्य सत्कार कार्यक्रमास सुरुवात झाली. वीर बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे, डॉक्टर गोविंद गारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले की डॉक्टर गोविंद गारे नाव दिलं पाहिजे, या गावांनी स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं. डॉक्टर बाबासाहेबांची घटना लिहिताना जयपाल मुंडा नावाचा आदिवासी घटना समितीने सगळे महत्वाचं काम केलं, आज आपल्याला अधिकार प्राप्त झाले आणि सगळं काम करत असताना लोक हजारो आश्रमशाळा काढल्या नसते पुढे सुटले असते. मधुकर पिचडला आश्रमशाळा काढायचं असं सुचलं, 10 रुपये कोणा नाही, 10 रुपये कोणा नाही, काढलेलं नाही. मी काढलं तर समाजासाठी शाळा, पाण्याचा रस्ता, रस्त्याचं साखर कारखाना, दूरसंस्था, कारखान्याच काम केली. आजवर जमिनीचा प्रश्न होता निर्माण झाला, आपल्या सरकार वन जमिनीवर लावायला निर्धार होतं. 1 वर्ष झाला जीवा काढला, काय झोपले होते का? मधुकर पिचडला भांडावं लागलं आणि त्याला ते मिळावं लागलं. पिंपळगाण्याचं पूल 5 अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 5 वर्षात पूर्ण होणार नाही. तर यावेळी सोपानराव तथा एस जेड देशमुख यांनी आदिवासी समाज देव, धर्म देश रक्षक असून शिवाजी महाराजांच्या काळात महत्वाची भूमिका बजावणारे व ब्रिटिश राजवटीच्या काळात इंग्रजांना सळोखी पळो करणारे क्रांतीवीर आदिवासी होते असं म्हटलंय. आदिवासींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मंत्रीपदावर लाथ मारणारे मधुकर पिचड आदिवासींचे आंबेडकर आहेत, तर राहीबाई पोपरे आदिवासी विद्यापीठ आहेत. बिरसा मुंडा नावावर संघटना काढून आदिवासीमध्ये फूट पाडून क्रांतीवीर प्रतिमा मलिन करण्याचे काम काही लोक करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मंगलदास भवारी, दत्ता देशमुख, गणपत देशमुख, विजय भांगरे, सुरेश भांगरे, कमल बांबले, गोकुळ कानकाटे, अनंत घाणे, भरत घाणे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक सी बी भांगरे यांनी केलं, तर आभार भास्कर एलमामे यांनी मानले.